तर गणपती कुठे गेला? नाही मला नाही माहित. तू जुना ड्रायव्हर आहेस म्हणून मी संयम बाळगलाय. दुसरा कोणी असता ना तर सरळ धक्के मारून पोलिसात दिला असता. तू जर खरंच गुन्हेगार असेल तर आपण त्याला रेड हँडेड पकडू शकतो, पण जर नसेल तर त्याच्यावर अन्याय नाही का होणार? माझे सहकारी मी त्यांच्या मागावर ठेवेन. हा बंडू, नमस्कार. हा आता गणप्या बनून तुमच्या घरात काम करेल. असल्या गोष्टी घेत ना आपण, ठेवा. काका प्लीज असं करू नका, पैशांची खूप गरज आहे. फक्त 3,500 मला 5,000 सांगितले होते ना रे. खूप प्रयत्न केला रे पण नाही जमलेत पैसे. संध्याकाळी 6 डेडलाईन आहे तुझी, डेडलाईन. चोर पकडा पकडा त्याला, चोर. हॅलो प्रतिवेणी, चेतन कुठेतरी गायब झालं काय? कुठे गेले? मला उशीर झाला म्हणून निघून गेले की काय? अनिश, सोम्या, इकडे या. काय म्हणतात ते? हा, सुस्वागतम. किती वाजले? 6:10 उशीर झाला ना तुला. आणि आत्ताच गेला लेटर घेऊन रे. अरे असं करू नका रे. अरे त्याला फोन करून सांग ना प्लीज, मी आलोय ते. त्याला बोलाव ना परत इकडे. अरे आता मी तरी काय करू? आणि मी फोन केला तर परत माझ्यावरच चिडेल तो. अरे मग मी काय करू? अरे मग तू उशीरच काय केला ना, वेळेवर यायचं. अरे चुकलो मी, माफ करा यार आता मला. चल केलं माफ तुला. उरलेले 1,500 आणले? हो आणले. मग आता काय मुहूर्त सुटतो दे. चल आता माझं लेटर द्या ना परत. सोम्या लेटर दे. हा होता माय. अरे घरी राहिलो वाटत. घरी कसं काय? हा काय कसं करता रे तुम्ही? इकडे हे बघ देणार तुला लेटर. हा तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी देणार. हे बघ आता काय करतो आम्ही, सिद्धिविनायकला चाललोय पायी दर्शनासाठी. तुला पूजाच्या प्रेमात यश मिळवून म्हणून अभिषेक करायला. हा उद्या आम्ही आलो ना की देतो तुला लेटर. चल हा, चल. हे असं बरोबर नाही आहे. मी ठरल्याप्रमाणे दिले ना 5,000 रुपये तुम्हाला. अरे मग आता थोडी तरी इमानदारी दाखवा ना, पाप लागेल तुम्हाला. तू काय पाप पुण्याच्या गोष्टी करतोस रे? हा देवळ्याच्या दानपेटीत 500 रुपये चोरले त्याने. काय देवळात? देवळातून चोरी केली शिरे, किती मोठं पाप आहे. वाईट वाईट, फार वाईट वाईट. अरे माणसं तुझ्या मागावर आहेत, पोलीस कंप्लेंट सुद्धा झाली आहे. आतापर्यंत ही बातमी तुझ्या घरी सुद्धा पोहोचली असेल. काय घरापर? अरे काय काय करशील तू आता? हे थांब. हा मी सांगतो ते कर. हा घाबरू नको. अंधार पडेपर्यंत इथेच लपून राहा. संध्याकाळी सगळा मॅटर सॉल्व झाला ना की बाहेर पड. हा तू घाबरू नको, थांबशील ना इथे. थांबा, आम्ही जाऊन येतो सिद्धिविनायकला. हे चला रे, चला. हॅलो, हा रोहित, मी चेतनची आई बोलते. चेतन भेटला होता का तुला? काय? हा हा हो, क्लासला आला नव्हता. ओके, थँक्यू. हॅलो, हा मी चेतनचा बाबा बोलतोय. अरे तुला चेतन भेटला होता का? बर, काय झालं? त्याला पण नाही भेटलं. आपण पोलिसात तक्रार करूया का प्लीज? आणि काय सांगूया, मुलगा पळून गेला. हे बघा डॉक्टर, प्लीज सांग प्लीज. तसंही
चेतन हरवून अजूनही 24 तास झालेले नाहीयेत, त्यामुळे आपण आता लगेच पोलीस कंप्लेंट नाही करू शकत. शांतो, मी विचार करते, काहीतरी मार्ग शोधून काढूयात आपण. तू शांत राहच. मला कळत नाहीये चेतन असा कोणालाही काहीही न सांगता घरातून गेला कसा. मॅडम, मी तुम्हाला फोन करायला आलतो ना, तो मी बाहेर होतो आणि माझ्या मागोमाग सामंत काकू पण आले. मला वाटतं तीच संधी साधून तो इथनं पळून गेला. होय, तसंच झालं. पण आता काहीही झालं तरी चेतनला शोधून काढायला सांग. डॉक्टर, तुमच्या शेजारी कोण राहत? शर्मा. त्यांच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा. तुम्ही त्यांना फोन करून काल रात्रीपासूनच सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज मागवू शकता. त्या सीसीटीव्ही फुटेजचा काय उपयोग होणार आहे? प्लीज, आय थिंक वी शुड कोऑपरेट. ती ज्या अर्थी सीसीटीव्ही फुटेज मागते त्या अर्थी तिच्या डोक्यात काहीतरी असणार ज्याचा तिला तपासात उपयोग होईल. हॅलो मिस्टर शर्मा, आय नीड युअर हेल्प. चेतननी गणपती चोरला? सो शेमफुल. मी त्या रघुवर संशय घेतोय. माझा विश्वासच बसत नाही ग, माझा मुलगा असं काहीतरी करू शकतो. नदीप, ते काय कमी पडू दिलं आपण त्याला? तू सांग, तेच पोलिसात जाऊया. काय सांगणार होतो आपण? घरात चोऱ्या करून काय रंग उधळतोय कोणास ठाऊ. प्लीज प्लीज शांत. हे बघा, मला असं वाटतंय की हे सगळं त्याने पैशाच्या हव्यासापोटी नाही केलं. या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार.
पण आता सगळ्यात आधी चेतनला शोधून काढणं जास्त महत्त्वाचं. एकदा का तो सापडला ना की सगळ्याच गोष्टी आपोआप क्लिअर होतील. पण तोपर्यंत तुम्ही प्लीज शांत राहा. हा राकेश, चेतननेच गाडीतली गणपतीची मूर्ती चोरली होती. हो, एक काम कर, जवळपासच्या सोनारांकडे चौकशी कर. कोणीही अशी मूर्ती तिथे घेऊन आला होता का हे बघ. हो, मी चेतनचा फोटो पाठवते तुला. ओके. माझ्या आयटमला पटवतो, तुमच्या वहिनीला पटवतो, तुझ्या ए वाच काय लिहिलं पत्रात, वाच वाच. तुझ्याशी बोलायला मला खूप आवडतं. बोल ना. मग नाही, पत्रात लिहिलंय, प्रेम करतो तुझ्यावर पण तुला कुठे समजतो. चंद्र तारे तोडून आणीन. एवढे लांब हात नाहीत माझे. पण तुझ्यासाठी दडदडणारे हृदय आहे माझे. बनशील का माझी राणी? कुठे चालला? काही कळलं चेतन बद्दल? नाही म्हणजे? म्हणजे काय कळलं नाही ग? कुठे गेला माझा मुलगा? प्राची शांत हो, प्लीज शांत हो. चेतन सापडेल. मला सांग, तो क्लासला किती वाजता जायचा? प्राची साधारण 10 वाजता.
10 वाजता. बंडूक म्हणाले त्याच्या क्लासमध्ये जाऊन चौकशी करा, कदाचित काही क्लू मिळेल. एक मिनिट हा, बोल राकेश. मॅडम, चांदीचा गणपती याच्याकडे विकला होता असा एक ज्वेलर सापडलाय. आधी त्यांनी सांगायला कटकट केली पण थोडा दम दिला, सरळ झाला. गुड, मला त्या मूर्तीचा फोटो पाठ. म्हणजे ही तीच मूर्ती आहे का, मी कन्फर्म करते. येस मॅडम. ही तीच गणपतीची मूर्ती? हो हो, तीच मूर्ती. हा राकेश, ही तीच गणपतीची मूर्ती. पण आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, त्या सोनाराकडे ती मूर्ती विकायला लहान मुलगा गेला नव्हता, तर एक मोठा माणूस गेला होता. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता त्या माणसाला शोधायचंय, म्हणजे आपल्याला चेतन पर्यंत पोहोचतंय. हे काम कर, त्या सोनाराकडे परत जा, त्याने सांगितलेल्या वर्णनावरून स्केच बनवून घे आणि ते स्केच आपल्या सहकाऱ्यांना पाठव. गेल्या काही दिवसांपासून त्याचा ऍब्सेंटिझम खूप वाढलाय. काल पण तो क्लासला नव्हता आला आणि आला तरी काय वर्गात त्याचं लक्ष असतंच कुठे, आपल्याच विश्वात रमलेला असतो. हो सर, सतत घाबरलेला असतो आणि सतत कसल्या तरी टेन्शनमध्ये असतो. हे खरंय सर, पूर्वी निदान थोडं तरी बोलायचा पण आता अजिबातच बोलत नाही. आपण कधी बोलण्याचा प्रयत्न केला तर पळूनच जातो. हे बघा, आपल्या सगळ्यांना त्याला शोधायचंय आणि त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. आणि चेतन बद्दल किंवा त्याच्यासोबत एखादी घटना घडली असं जर तुम्हाला काय आठवलं तर प्लीज आम्हाला कळवा. हो हो, नक्कीच नक्कीच. सर, ह्यांचं कार्ड. थँक्यू. येतो. हो काका, आठवलं. काल मी क्लासला येत असताना नेहमीच्या रस्त्यावर एक दुकान आहे, त्या दुकानात बसला होता. चेतन, तू इथे काय करतोय? क्लासला येतोयस ना? हो हो, येतोय. तू हो पुढे. पण तो क्लासला आलाच नाही. पण मला हे कळलं नाही की तो त्या दुकानात का बसला होता. तू आम्हाला ते दुकान दाखवशील? हो हो, नक्कीच. सर, याला सर, तुझी बॅग. हॅलो बाबा. हेच ते दुकान. मीर, थँक्यू. आता तू क्लासला जा. हा चल. हे त्या माणसाचं स्केच. मॅडम, हा तोच माणूस वाटतो. म्हणजे कदाचित चेतनने तो चांदीचा गणपती या माणसाला आणून दिला असेल आणि याने तो विकला असेल. आणि जाताना चेतनला त्याने दुकानात बसवलं असणार. चला चौकशी करूया. दादा बोला, काय पाहिजे? चांदीचा गणपती ऐकता ना तुम्ही? छे छे, काहीतरीच काय. ते बाजूला मिळेल सोनाराच्या दुकानात. नाही पण डील तरी करत असाल ना तुम्ही? नाही हो, दुसरं काय असेल तर बोला. रिचार्ज काय पाहिजे? हो पाहिजेत ना. पाहिजे कुठला? एक मुलगा पाहिजे. हा त्याचा फोटो. इथे आला होता का? अहो, दुकानात किती गिऱ्हाईक येतात जातात, कसं लक्षात राहणार ना. बघू बघू. आला असेल कदाचित, आठवत नाही. बघा ना जरा आठवण्याचा प्रयत्न करा.
काय हा मुलगा हरवला आणि त्याचा जीव धोक्यात आहे हो। प्लीज आठवून बघा ना, हा मुलगा चांदीचा गणपती विकण्यासाठी इथे आला होता असं कळलंय आम्हाला। नाही हो, मला नाही माहित कोण आलं नव्हतं इथे। एक काम करा, तुम्ही जा इथून, मागे गिरायक खोळंबले, काय पाहिजे दादा? या मुलाचा जीव धोक्यात आहे हे सांगितल्यावर पण तुला खरं सांगता येत नाही। हा तुला हीच भाषा कळते बहुतेक। बऱ्या बोलून सांग काय घडलं ते। अरे चल पोलीस स्टेशनला, हा मुलगा इथे आला होता की नाही सांग बरं। सांगतो सांगतो सांगतो, आला होता। एकदा काय नेहमी यायचा आणि काही ना काही वस्तू विकून पैसे घेऊन जायचं। आता तुम्ही म्हणताय तसं तो चांदीचा गणपती विकायला आला होता, पण मी त्याला सांगितलं मी असलं काही विकत घेत नाही, म्हणजे विकत नाही, तर तो म्हणाला की लय गरज आहे पैशांची, म्हणून मी तो सोनाराला विकला तिथे। त्याचे पैसे त्या मुलाला देऊन टाकले, हो देऊन टाकले, मग तो गणपती नाही माझ्याकडे, शकत नाही। अजून काय काय घेऊन आला होता तो विकायला? हा मोबाईल आणला होता। हा मोबाईल नाही, नेहमी तो ढापलेल्या वस्तू आणायचा, पण हा मोबाईल त्याचा होता असं तो सांगत होता। हा अनिश कोण आहे? त्याचे खूप मिस कॉल्स आहेत या फोनवर आणि एक मेसेज पण आहे। डेडलाईन 6 PM। आता चेतन सापडेपर्यंत हा मोबाईल आमच्याकडे राहील, कळलं? चला फोन स्विच ऑफ आहे तसा, पण माझा अंदाज खरा ठरला। ही चोरीची केस नाही आहे, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे। हा अनिश चेतनला ब्लॅकमेल करतोय आणि कदाचित चेतनच्या जीवालाही धोका असू शकतो, त्यामुळे आधी या अनिशला शोधून काढायला हवं। पण मॅडम तुम्ही त्या दुकानदाराला का सोडलं? राकेश तू त्या दुकानदारावर लक्ष ठेव, त्याच्या हालचाली कळवत राह। बंडू मनाली, तुम्ही पुन्हा एकदा क्लासमध्ये जाऊन चौकशी करा, त्या मुलांपैकी कोणी अनिशला ओळखतंय का बघा। मी घरी जाऊन प्राची आणि डॉक्टरांशी बोलते। हा सेठ, मी तुला एक नंबर पाठवलाय, हा नंबर कोणाच्या नावाने रजिस्टर्ड आहे ते बघ आणि पत्ता सुद्धा पाठव मला। ओके तुम्ही ओळखता अनिशला? अनिश नाही, अनिश नावाचा चेतनचा कुठलाच मित्र मला तरी आठवत नाही। प्रदीप तुला काय आठवत नाही? नाव पण ओळखीचं नाही। हा अनिश कोण आहे हे कळेल लवकरच, पण चेतनच्या आत्ताच्या अवस्थेला अनिशच जबाबदार आहे एवढं नक्की। हा सगळा ब्लॅकमेलिंगचा प्रकार काय? हो ब्लॅकमेलिंग, कोणीतरी चेतनला ब्लॅकमेल करतोय आणि आय थिंक आता आपण पोलीस कंप्लेंट करायला हवे। हो बरोबर आहे, पण अजून 24 तास झालेले नाही आहेत, पोलीस कंप्लेंट घेतील का? हो घेतील, नक्कीच घेतील। इन्स्पेक्टर साहेब या ना प्लीज। जर तुम्ही रात्री उशिरा रस्त्यावर पेशंटला वाचवण्यासाठी ट्रीटमेंट देऊ शकता तर आम्ही तुमच्या मुलाची कंप्लेंट नक्कीच घेऊ शकतो आणि त्याचा शोध सुद्धा घेऊ शकतो। मी पूजा आणि हे माझे बाबा। मी चेतनच्याच वर्गात आहे, चेतन विषयी कळलं म्हणून मी यांना घेऊन आली।
इन्स्पेक्टर सर, नक्की काय काय घडलंय सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला शोध घेत आहे. तुम्ही केलेल्या वर्णनावरून आणि माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून मला तरी असं वाटतंय की चेतनला त्रास देणारे हे कोण सरायत गुन्हेगार नाही आहे, हे नवखे गुंड असावेत. त्यांना जरा दम दिला की ते वठणीवर येतील. तुम्ही काय काळजी करू नका. अनिसा नंबर विजय पवार या नावाने रजिस्टर्ड आणि पत्ता यशोदानगर मधला. यशोदानगर? यशोदानगर तर इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे अनिश इकडेच कुठेतरी राहत असणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन त्याला घेऊन येतो. मला जरा तो ऍड्रेस SMS करा प्लीज. हां पाठवते. विजय पवार तुम्हीच का? हो सर. अनिश तुमचाच मुलगा? हो माझाच मुलगा. काय झालं साहेब? आम्ही एका हरवलेल्या मुलाचा शोध घेतोय. त्या मुलाच्या मोबाईलवर अनिशचे खूप कॉल्स दिसले आणि त्यात सिम कार्ड तुमच्या नावावर आहे. हो, तो मोबाईल मीच अनिशला वापरायला दिला होता. कुठे आहे अनिश आता? काल संध्याकाळी मित्रांबरोबर सिद्धिनगरला चालत जातो सांगून गेला. येईलच आता साहेब. बरं, तो आला की मला कळवा. हा काय, अनिश आला. अनिश कोण? मी. कुठे गेला होता? ते सिद्धिविनायकला गेलो होतो पायी दर्शनासाठी. प्रसाद कुठे? ते यांनी खाल्ला, संपवून टाकला. येता येता सगळा. रिक्षाने कसे आलात? ते स्टेशनला उतरलो ना, तिथून रिक्षाने आलो. अच्छा. चेतन पण होता ना तुमच्याबरोबर, तो नाही आला परत? नाही, हो 2 दिवस झाले दिसलाच नाहीये. चेतन हरवलाय. तुम्ही मित्र ना त्याचे? चला माझ्याबरोबर. चला त्याला जरा शोधायला मदत करा मला. चला चल चल चल. काही कळलं पण चल चल. बरा, हे चेतनचे मित्र. अनिश, बंटी आणि तू कोण रे? सौम्या. सौम्या, बघा तुम्ही जे काय केलंय ना ते सगळं कळलंय आम्हाला, फक्त तुमच्या तोंडून ऐकायचंय. काका, आम्ही काहीच केलं नाही आहे. हा म्हणजे आम्ही काहीच केलं नाही आहे. आम्हाला काही कळत नाहीये म्हणजे काय बोलताय तुम्ही. हो काका, काय झालंय काका, आम्हाला इथे काय आणलंय काहीच काहीच समजत नाही आम्हाला. काहीच समजत नाही. नाटक करता रे तुम्ही? नाही नाही काका, खरंच कळत नाहीये काय काय झालं. खरंच ऐका आमचं, बोला पटापट. खरंच नाही माहिती. बोला. चल चला, तुम्हाला समजावतो. चला चला, आलो जरा यांना समजावतो. चल 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 चल. चल इथे उभा राहा, उभा राहा इथे. चल चल रे, चल उभा राहा. चला बोला आता पटापट. चेतनला कॉल्स का करत होतात? चेतन आणि तुमचा काय संबंध आहे? त्याला डेडलाईन असा मेसेज का पाठवला? का त्रास देता त्याला? बोला पटापट. नाही माहित काका, आम्ही नाही काही केलं. काय नाही केलं? खरं काय ते बोलताय?
घेऊन जाऊ पोलीस स्टेशन मध्ये, टायर मध्ये घालून ना बांबूचे फटके देईन. नको नको नको, काय माहिती तुझं वय काय? वय का तू? वीस. वीस काय एवढा वेळ काढला? चला आत्मय सगळ्यांसमोर सांगा. चला चल चला आत्मय सगळ्यांसमोर. चल चल रे. आता बोला पटापट बोला. चेतनच पूजावर प्रेम होत. पुढे त्यामुळे त्याने त्याने तिच्यासाठी लव्ह लेटर लिहिलेलं. हे ते लेटर. पुढे बोल. मला पण पूजा आवडायची. मग आम्ही त्याचं लेटर घेतलं आणि त्याला भीती दाखवायला लागलो की पैसे नाही दिलेस तर पूजाचे बाबा इन्स्पेक्टर आहेत, त्यांना लेटर नेऊन दाखवेल. माझं नाही वाटत तुम्हाला कोणी हे धंदे करायला. या वयात हे धंदे करताय? त्यांनी लेटर लिहिलं त्याची चूक झाली म्हणून तुम्ही त्याला ब्लॅकमेल करणार? तुमच्यामुळे चोऱ्या करायला लागला तुम्हाला पैसे द्यायला. काय वाईट केलं होतं त्यांनी तुमचं? सांगा ना काय वाईट केलं होतं? सगळ्यात आधी मला सांगा त्याला शेवटचं कधी आणि कुठे पाहिलं होत? बोला. नेहमीच्या जागेवर. नेहमीच्या जागेवर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे तिकडे. काल संध्याकाळी कुठे ती बिल्डिंग? नाक्यावरून गावीकडे वळालं ना की शंकराच्या मंदिरासमोर. इन्स्पेक्टर सर, मला वाटतं तो अजूनही तिथेच असू शकतो. आपण लगेच तिथे जाऊन पाहिलं. चला, खूप मजा केली तुम्ही. आता तुम्हाला जरा तुरुंगाची हवा देऊ. चला, मी डायरेक्ट तिकडे भेटतो तुम्हाला. चला चल. राजीव डॉक्टर, हे बघा तुम्ही काळजी करू नका, आम्ही चेतनला घेऊन येतो. आम्ही पण येत. नाही नाही नको, तुम्ही घरीच थांबा प्लीज. आम्ही घेऊन येतो चेतनला. चला पूजा तू पण चला आमच्यासोबत. बापरे, पूजाचे बाबा मला पकडायला आले. त्यांना समजलंय सगळं. आता माझं काही खरं नाही. हॅलो.
प्लीज असं काही करू नकोस, तुला कोणीही काही बोलणार नाहीये. प्लीज तू प्लीज असं करू नको. नाही, मी घरी गेलो तर सगळे मला ओरडतील. मी नाही येणार, मला इथेच थांबू द्या. मी नाही येणार, प्लीज मला इथेच थांबू द्या. चेतन प्लीज ऐक, मला नाही यायचंय घरी. प्लीज मी नाही येणार घरी. चेतन चेतन हे बघ, ऐक ऐक, कोणी काही बोलणार नाही. ऐक हे बघ, मी तुम्ही जा इथून. मला नाही यायचंय घरी. मी नाही येणार तुमच्या सोबत. प्लीज मला इथेच थांबू द्या. प्लीज सगळे ओरडतील मला. मी नाही येत तुमच्या सोबत. काका काका सॉरी, मी पूजाला पत्र लिहिलं पण पुन्हा असं नाही करणार काका. काका मला माफ करा काका, सॉरी, मी नाही करणार. बघ घाबरू नकोस, मला माहित आहे सगळं. नाही ओरडणार तुला मी. आणि हे तुझं वय काय पत्र लिहायचं आणि प्रेम प्रकरण करायचंय? या वयात चांगला अभ्यास करायचा, स्वतःला घडवायचं. त्या तिघांनी तुझ्या मनात यांच्याविषयी बागुलबुवा निर्माण केला, घाबरवलं तुला, आणि त्या भीतीपोटीच ते तुला ब्लॅकमेल करू शकले. तुझ्या मनातल्या भीतीचा फायदा घेतला त्यांनी. आणि फार फार तर काय झालं असतं रे, मी तुला ओरडलो असतो, दोन चार फटके मारले असते, तुझे आई बाबा तुला ओरडले असते, पण या तिघांनी तुला जो त्रास दिला तो तर टाळता आला असता. आणि यात काय तुझं बरं वाईट झालं असतं तर? चेतन, आपले आई बाबा आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात, त्यांना काळजीपोटीच ओरडत असतात. आई बाबांच्या भीतीमुळे त्या तिघांचं ऐकत राहिलास. त्या तिघांना आता कडक शिक्षा करतो मी. तू काही काळजी करू नकोस आणि जरा अभ्यासाकडे लक्ष दे. 10वीचं वर्ष आहे तुझं, समजलं? चेतन, तू लिहिलेलं पत्र वाचलं मी. कविता खूप छान करतोस, पण आपण अभ्यासाकडे फोकस करूया आणि छान मित्र बनूया. फ्रेंड्स, बाळा एवढं सहन केलंस, ते इतका त्रास देत होते तर बाबांना सांगायचं, किमान किमान मला तरी सांगायचं. आणि तुला हे अभ्यास करायचं सोडून लव्ह लेटर लिहायला कोणी सांगितलं? डॉक्टर प्लीज त्याला ओढू नका. आम्ही त्याला सगळं समजावून सांगितलं आणि त्याने प्रॉमिस केलंय की तो पुन्हा असं कधीच वागणार नाही. हो ना चेतन? आणि त्या तीन मुलांचं काय? त्या तिघांचा गुन्हा खरंच खूप गंभीर आहे, त्यामुळे त्यांना शिक्षा तर होईलच. ते तिघही जर 18 वर्षाखाली असतील तर त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येईल, जर 18 वर्षावर असतील तर तुरुंगात. खरं तर मला पण शिक्षा झाली पाहिजे. मी चांदीचा गणपती चोरला, देवळातले पैसे पण चोरले. तुम्ही मला पण शिक्षा द्या. चेतन, तुला आधीच खूप मोठी शिक्षा मिळाली आणि हे सगळं तू मौज मजा करण्यासाठी नाही केलंस, भीतीपोटी केलंस. त्यामुळे आता सगळं जुनं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. सॉरी बाबा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. प्रभू सावन काकू, मला माफ करा. ऍक्च्युली घरातल्या वस्तू सतत जात होत्या, त्यामुळे तुमच्यावर संशय घेतला. सॉरी रघु काका,
माझ्यामुळे तुमच्यावर आळ आला. चला आता मी निघते. आणि चेतन, पुन्हा जर असा कोणीही त्रास दिला तर लपवून ठेवू नकोस. आई बाबांना नक्की सांग. हो अस्मिता मावशी. गुड. थँक्यू अस्मिता, तुझ्यामुळे आम्हाला चेतनचा खरा प्रॉब्लेम समजला. आणि तुझ्यामुळे माझा मुलगा सुखरूप घरी परत आला. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. येते. अनिश, बंटी आणि सोम्या यांचा गुन्हा खरंच खूप गंभीर होता, त्यामुळे चेतनच्या जीवावरही बेतू शकलं असतं. खरं तर या वयातल्या मुलांनी असं हॉटेलिंग, पिकनिक्स, बिअरच्या पार्ट्या हे सगळं करणं चुकीचंच आहे. आणि ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळून हे करणं तर त्याहूनही चुकीचं आहे. पाऊस मजा करायचीच असेल तर स्वतः व्यवस्थित सेटल झाल्यावर, स्वतःच्या कमाईवर, स्वतःच्या पैशांनी करायला काही हरकत नाही. चेतनने पूजाला लव्ह लेटर लिहिलं आणि पुढे सगळं नाट्य घडलं. खरं तर हे वयच असं असतं, स्वप्नात रमण्याचं. सिनेमाचा खूप प्रभाव असतो आपल्या मनावर. आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय हे फिलिंगच खूप एक्सायटिंग असतं. आणि मग चुका घडत जातात. पण खरं तर हा सगळा प्रॉब्लेम झाला गोष्ट लपवण्यामुळे. विक्टिमच्या मनातली भीती तीच ब्लॅकमेलरला एनकरेज करत असते. तुम्हाला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्या जवळच्या माणसाशी तुम्ही शेअर करायला हवा, तुमचं मन मोकळं करायला हवं. म्हणजे त्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढता येईल आणि ब्लॅकमेलरला तुम्हाला त्रास देण्याची संधीच मिळणार नाही.